पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये विराज जगताप या तरुणाच्या हत्येनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र समाजकंटकांनी समाज माध्यमांचा वापर करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र हा कौटुंबिक वाद आहे, दोन समाजातला नाही, असा संदेश देत विराजच्या कुटुंबियांनी हा प्रयत्न हाणून पाडलाय. पाहूयात एकोप्याचा संदेश देणारा हा वृत्तांत. पिंपळे सौदागर मधल्या विराज जगतापची प्रेम प्रकरणातून हत्या झाली. या घटनेचं भांडवल करत समाजकंटकांनी दोन समाजात दुही माजेल असे संदेश आणि व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली. हा संघर्ष राज्यभरात पेटवण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न सुरू होता. मात्र पिंपळे सौदागरचे ग्रामस्थ आणि खुद्द विराजच्या कुटुंबियांनीच हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुढाकार घेतलाय. ही घटना दोन कुटुंबातल्या संघर्षाची आहे. यात संपूर्ण समाजाला दोषी न धरता मुलीची बदनामी होईल असे व्हिडिओ प्रसारित करू नये, जातीय तेढ वाढू नये असं आवाहन त्यांनी केलंय. घडून गेलेला माझा तर नातू गेलेलाच आहे, तो काय परत येणार नाही. फक्त एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे की ज्या जो गुन्हेगार असेल त्यालाच सजा द्या, बाकी गावाला दोषी ठरवू नका कुठल्याच. आता आरोपी सध्या अटकेत आहे, त्यामुळे ह्याच्या अशा प्रकारे समाजामध्ये वातावरण कलह निर्माण होईल अशा प्रकारे कोणीही कृती करू नये असे मी सर्व दोन्हीही समाजाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. सामाजिक तेढ वाढवणारे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांनी इशारा दिलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये जो सायबर सेल आहे हे बारकाईनं सोशल मीडियावर लक्ष देत आहे, तर मी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की कृपया जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारे कसल्याही प्रकारचं वर्तन किंवा कॉमेंट किंवा सोशल मीडियावर असं काही प्रसारित करू नये. जर तसं जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरच्या संदेशांना भीक न घालता सौदागरच्या ग्रामस्थांनी एकोपा टिकवण्याकरता समाजकंटकांना दिलेली ही सणसणीत चपराक म्हणावी लागेल. दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता, मात्र आता मुलाच्या कुटुंबातीलच घरातील व्यक्तीनं पुढे येत शांततेचं आव्हान केलंय, त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढीच काही ती अपेक्षा. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.